महापालिकेच्या काउन्सिल हॉलमधील उपमहापौर आणि सभागृह नेते यांच्या कार्यालय नूतनीकरण मंजुरीचा लटकलेला प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे प्रशासनाच्या विषयामध्ये उपमहापौर आणि सभागृह नेता यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण करण्याच्या कामाबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी दोन वर्षांनंतर पुढे आला आहे प्रस्तावना उपमहापौर आणि सभागृह नेता यांनी वेळोवेळी पाच ऑक्टोबर दोन हजार सोळा सात ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या पत्रानं वाढीव काम करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते यानुसार जागेवरील परिस्थिती पाहता आणि गरज पाहता हे काम करणं गरजेचं होतं त्यामुळे या कामांच्या पूर्वगणन पत्रकात वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती प्रशासनानं समोर आणली मुख्य लेखा परीक्षकांनी नगर अभियंत्यांचा खुलासा प्राप्त करून घेऊन हा खुलासा समाधानकारक असल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर दोन वर्षांनी मान्यतेसाठी हा विषय आल्यानं या विषयावर सभागृहात मोठी चर्चा होणार आहे त्याचबरोबर शहरातील पथदेवे दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याबाबतच्या दुसऱ्या टप्प्यातील चौदा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे पन्नास रुपयांच्या खरेदीच्या मक्त्यासंदर्भात प्रशासनानं प्रस्ताव पाठवला आहे शहरात ई डी करण्यासंदर्भात लागलेल्या विलंबानं महापालिकेत मोठा गोंधळ झालेला असताना आता हा प्रस्ताव आला आहे